मंडळी, कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर राज्यातल्या शाळा पुन्हा सुरू झाल्या, परंतु एसटी संपामुळे दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी अनंत अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून चंद्रपूर इथल्या निशा दडमल ह्या शिक्षिकेनं एक अभिनव उपक्रम हाती घेतलाय. चला तर मग बघूया ह्या घटनेचा वृत्तांत. रणरणत ऊन आणि 16 किलोमीटरचा रोजचा प्रवास, तोही घनदाट जंगलातून, हा नित्यक्रम आहे चंद्रपूर शहरातील भवानजीभाई हायस्कूलमधील निशा दडमल या शिक्षिकेचा. कोरोना निर्बंध हटल्यावर जवळपास 2 महिने आधी चंद्रपूर जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्या, मात्र एसटीच्या संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचणं अवघड झालं. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात असलेलं मामला हे यापैकीच एक गाव. मात्र एसटी नसल्यामुळे या गावातील मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून निशा दडमल या शिक्षिकेनं या गावातच जाऊन शिकवायला सुरुवात केली. ते तर माझ्या शाळेत येऊ शकत नव्हते, पण मला त्यांच्या गावापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि मी त्यांच्या गावापर्यंत येऊन त्यांना शिकवते. पण मला असं वाटलं की हा जो माझा उपक्रम आहे तो जास्तीत जास्त 2 किंवा 3-4 दिवस चालेल, पण ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहे ते खरंच इतके हुशार आणि जिद्दी असतात की ते माझ्यासोबत इतक्या गर्मीमध्ये सुद्धा 12 ते 4 वाजेपर्यंत ते सोबत बसतात आणि अभ्यास करतात, आणि त्यामुळेच मला ती त्यांच्याकडून जी मला ऊर्जा प्राप्त होतं त्या ऊर्जामुळेच मी कदाचित या घनदाट जंगलामधून दररोज मी यांच्या गावाला येऊ शकतो आणि शिकवते सुद्धा. भवानजीभाई शाळा ते मामला गाव हे अंतर 16 किलोमीटर आहे, त्यात रस्ताही घनदाट जंगलातून जाणारा. मात्र निशा दडमल कशाचीही भीती न बाळगता शाळा सुटली की आपल्या दुचाकीनं मामला गावात येतात आणि विद्यार्थ्यांना शिकवतात. त्यांच्या या तळमळीबद्दल गावातल्या लोकांना देखील मोठं कौतुक आहे. गावातल्याच हरिदास कोपुलवार यांनी नव्यानंच तयार करण्यात आलेल्या आपल्या घरी त्यांना शिकवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. बस बंद असल्या कारणानं शाळेचा शिक्षण पूर्ण होत नव्हता मुलांचा, तर त्यामुळं आम्ही विचार केला का आम्ही काही पालक नेत होतो 2-व्हीलरनं 3-3, 4-4 मांडून, नाही का, पण त्याच्यातून काही मुलं 2-व्हीलरवर मावत नव्हते तर आम्ही काही नेत नव्हतो, तर ते आम्हाकडे पाहायचे तर आम्हाला असं वाईट वाटायचं करता होतं. त्याचं पूर्ण शिक्षण होत नव्हतं काही मुलांचा, तर त्यामुळं आम्ही विचार केलं आणि टीचरनं विचारणा केली का काही आम्ही इथं येऊ का बा, तर मी घराची व्यवस्था करून दिली रूमची. बसा बंद झाल्यामुळे आम्ही शाळेत जाऊ शकत नाही म्हणून टीचर आम्हाला तेवढ्या 17 किलोमीटरचा जंगलाचा रस्ता पार करून इथं आम्हाला शिकवायला येतात. आमचे जे सिलेबस झाले नव्हते आतापर्यंत ते टीचर घेतात. बस बंद असल्यामुळे आम्ही शाळेत जाऊ नाही शकलो. आमची आमचा जो अभ्यास होता तो थांबला होता. आता निशाटीचे गावात येते आम्हाला शिकवायला, त्याच्यामुळे ते आता अभ्यास चालू झाला. कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता निशा दडमल या अत्यंत परिश्रमानं मुलांना शिकवतात. शाळेतल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम तसं पाहिलं तर कष्टाचा आणि दगदगीचा आहे, पण शिक्षकी पेशा म्हणजे फक्त पैसा कमवण्याचं माध्यम नसून विद्यादानाचं महान कार्य आहे हेच निशा दडमल यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलंय. दूरदर्शन बातम्यांसाठी राम मिलन सोनकर, चंद्रपूर.